नमस्कार, लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. भारतामध्ये कोरोनाची लढाई आपल्या गतीनं वेगानं पुढे सरकती आहे. दुसऱ्या बाजूला भारताच्याच नव्हे तर तमाम जगाच्या दृष्टीनं या कोरोनाच्या लढाईला समूह संसर्गाकडे अधिकाधिक न जाऊ देण्याचं आव्हान उभं ठाकलं आहे. आणि याच दरम्यान बातमी आली आहे ती कोरोना धारावीत पोहोचल्याची. धारावी म्हणजे काय असा प्रश्न कदाचित कुणाला पडू शकेल, त्यांच्यासाठी हे सांगायला हवं की धारावी म्हणजे आशियातली सगळ्यात मोठी झोपडपट्टी. या धारावीच्या पुनर्वसनाचे महाराष्ट्रात सरकारकडून सुरू असलेले गेल्या 15 वर्षांपासूनचे प्रयत्न अद्याप तरी फळाला गेलेले नाहीत. इथली घनदाट लोकवस्ती, व्यामिश्र स्वरूपाचं व्यवसायांचं रूप आणि जगभरात त्याच पद्धतीनं अनेक उद्योगांच्यासाठी कच्चा माल पुरवणारी ही एक खूप मोठी उद्योग संस्थाच म्हणावी लागेल. या धारावीतली घनदाट लोकवस्ती ही एका क्षणासाठी तिचं बलस्थान आहे. आत्ताच्या क्षणाला मात्र ते सगळ्यात मोठं आव्हान म्हणून उभं ठाकलंय. धारावीच्या संदर्भातली ही चर्चा यासाठीच गरजेची आहे कारण अत्यंत वेगानं संसर्गजन्य असलेल्या कोरोनाच्या याच रोगाचा प्रादुर्भाव धारावीत जर सुरू झाला तर त्याचं उद्याचं रूप किती भयावह असेल याची चिंता गेले काही दिवस सगळ्यांनाच लागली होती. आणि आता त्याच चिंतेचं मूर्त स्वरूप समोर येऊन उभं ठाकलंय. धारावीत रुग्णाला बाधा झाल्याच्या नंतर त्या रुग्णाचा दुर्दैवी मृत्यू झाला, त्यानंतर तिथे तणाव निर्माण झाला, त्या तणावातून पोलिसांवर दगडफेक झाली आणि आताच्या घडीला अधिकाधिक कठोर पावलं कशी टाकता येतील यासाठी प्रशासन आव्हानात्मक परिस्थितीतून जात आहे. ही सर्व चर्चा याहीसाठी गरजेची आहे कारण धारावीत जर संसर्ग होत असेल तर हे भारताच्यासाठी समूह संसर्गाचं एक महत्त्वाचं लक्षण मानायचं का? भारतात समूह संसर्गाला सुरुवात झाली आहे या निष्कर्षापर्यंत आपण यायचं का? धारावीतला संसर्ग टाळण्याच्यासाठी आपल्याकडे उपाययोजना तयार आहेत का? कोरोनाचा प्रादुर्भाव धारावीत होऊ नये यासाठी यापूर्वी काय केलं गेलं होतं? धारावीसारख्या परिस्थितीमध्ये आणि वस्तीमध्ये कोरोनाचा प्रतिबंध करण्याच्यासाठी आपण आत्ता किती तयार आहोत? आणि या सगळ्याच्या जोडीला धारावीत कोरोनाच्या प्रतिबंधासाठी जाणाऱ्या आरोग्यसेवकांवर होणारे हल्ले हे किती चिंताजनक आहेत? या आणि अशा अनेक प्रश्नांसह आजची लक्षवेधी चर्चा. कोरोना धारावीत पोहोचला. या चर्चेत आपल्याबरोबर सहभागी होणारे मान्यवर कोण आहेत त्यांचा परिचय आपल्याला करून देतो. आपल्या सोबत आहेत डॉक्टर दीपक सावंत, हे महाराष्ट्राचे माजी आरोग्यमंत्री आहेत. त्याचबरोबर आपल्या सोबत जोडले जात आहेत फखरुद्दीन शेख. फखरुद्दीन शेख हे सामाजिक कार्यकर्ते आहेत, धारावीमध्ये त्यांचं सामाजिक काम आहे, ते आपल्याला तिथल्या परिस्थितीबद्दल जाणीव करून देतील. आपल्या सोबत माजी पोलीस अधिकारी सुधाकर सुराडकर आहेत, ते महाराष्ट्र राज्याचे माजी आयजी आहेत. आणि आरोग्य विश्लेषक डॉक्टर अमोल अन्नदाते. आपल्या सोबत दीपक सावंत, सुधाकर सुराडकर आणि फखरुद्दीन शेख हे फोनवरून आहेत, तर डॉक्टर अमोल अन्नदाते हे स्काईपवरून जोडले गेलेले आहेत. सर्व मान्यवरांचं या चर्चेमध्ये स्वागत करूया. आत्ताच्या घडीचा पहिला प्रश्न थेट फखरुद्दीन शेख यांना असेल. फखरुद्दीन शेख यांना मराठी चांगलं समजतं, मात्र उत्तर देताना अडचण येत असल्यामुळे ते हिंदीतून आपल्याशी संवाद साधतील. फखरुद्दीनजी, माझा आवाज आपल्यापर्यंत येतोय? हो, येतोय मला. अच्छा, धन्यवाद, आपण या चर्चेत सहभागी झालात. आत्ताच्या घडीला धारावीमधली परिस्थिती काय आहे? आज आपण ज्या 2 एप्रिलला चर्चा करतोय त्यापूर्वी 1 एप्रिलला तिथे एका रुग्णाचा मृत्यू कोरोनामुळे झाला, त्यानंतर तिथे कोणत्या स्वरूपाचे दिशानिर्देश जारी झालेले आहेत? सर देखिए, जैसे कि आप सभी जानते हैं, सभी मान्यवर जानते हैं कि धारावी जो है एक बहुत बड़ी झोपड़पट्टी है, घनी आबादी है यहाँ पर. यहाँ की आबादी जो कम 16 लाख के ऊपर है. यहाँ पर सबसे बड़ा खतरा ये एक कल जो यहाँ पर एक मरीज पाया गया है कोरोना का, अगर ये स्थिति बनती है तो एक भय का माहौल काफी पूरे धारावी में फैल चुका है. क्योंकि यहाँ पर मजदूर तबके के लोग हैं जो एक एक कमरों में कम से कम कुछ नहीं तो 20 से 25 लोग रहते हैं. और ये जो इंसिडेंट हुआ है यहाँ पर धारावी बालिका नगर में,
जहां पर एक 60 साल का दिलशाद बोल के एक व्यक्ति था जिसे कोरोना पॉजिटिव पाया गया है और उसके 10 लोग जो उसके घर के लोग थे उनको डिटेन करके एक उपचार के लिए साइन हॉस्पिटल में रखा गया है। तो धारावी में काफी भय का माहौल है क्योंकि हम यहाँ पर देख रहे हैं कि ये जो सोशल डिस्टेंस की बातें हो रही है ये धारावी में करना काफी मुश्किल है क्योंकि आबादी के हिसाब से यहाँ पर लोगों को जगह नहीं है जरा भी यहाँ पर। अच्छा फखरुद्दीन शेख, आपण स्वतः कोरोनाच्या संदर्भातली चर्चा महाराष्ट्रात भारतात सुरू झाल्याच्या नंतर धारावी त्याचा फैलाव होऊ नये याच्यासाठी काही होताना गेल्या एका आठवड्यापासून पाहिलत का? देखिए सर, क्या है कि जब से ये लॉकडाउन शुरू हुआ, जब हमारे प्रधानमंत्री ने ऐलान किया कि लॉकडाउन कर दिया जाएगा पूरे इंडिया को, तो हमने सबसे पहले जो है लोग समझाना शुरू किया। पहले तो लोग समझ नहीं रहे थे, धीरे धीरे इसकी गंभीरता को नहीं ले रहे थे, लेकिन पुलिस प्रशासन और यहाँ के जो वॉलंटियर्स हैं धारावी के, ये हम लोगों ने मिलकर लोगों तक गए और लोगों को समझाना शुरू किया, लोगों को अंदर रहने की अपील की। और फिर उसके बाद सबसे बड़ी समस्या आ गई सर खाने पीने की, क्योंकि लोगों को यहाँ पर रोज कमाना रोज खाना है, लोग बाजार के लिए निकलने लगे, सामान के लिए, जरूरत के सामान के लिए निकलने लगे। फिर भी हमने यहाँ पर बहुत सारी सुविधाएं करवा के दी कि भैया आप लोग घर में रहिए, हम लोग राशन पानी जो कुछ है आपके घर तक पहुंचाएंगे। इस तरह से सर काम हम लोगों ने चालू किया है। और कल जैसे आपको पता होगा कि हल्ला भी हुआ, हम जैसे कार्यकर्ताओं के ऊपर पब्लिक ने मारपीट भी की है हम लोगों के साथ में। फखरुद्दीन जी, याच निमित्तानं एक विचारावंस असं वाटेल की भारतात झालेल्या टाळेबंदीच्या आधी महाराष्ट्रात टाळेबंदी झाली, महाराष्ट्रात ज्या वेळेला टाळेबंदी झाली त्यानंतर काय रिएक्शन धारावीत होती, कशा प्रकारची प्रतिक्रिया होती? सर धारावी का सबसे पहला अगर मैं बोलता हूँ, मेरा मानना है कि अगर सबसे ज्यादा प्रभाव पड़ा है तो धारावी पे पड़ा है। सर जैसे मैं बार बार कह रहा हूँ कि यहाँ पर लोग सर रोज कमाने रोज खाने वाले लोग हैं, यहाँ पर ज्यादातर जो है रोड पे धंधा करने वाले लोग हैं, फेरी वाले हैं, टैक्सी ड्राइवर हैं, मजदूर हैं और सभी देश के आए एकदम गोर गरीब लोग हैं सर। यहाँ पर सबसे पहले जो तकलीफ हम लोगों को यहाँ पर हुई है, राशन पानी की बहुत ज्यादा तकलीफ है, लोगों को मार्केट के लिए तकलीफ हुई है और ये होना ही है। देखिए हम जानते हैं कि हम अगर जिम्मेदार हैं, हम इस बीमारी से लड़ना है, इस कोरोना बीमारी से हम सबको लड़ना है तो हमें अंदर रहना होगा। लेकिन सर मेरा कहना ये है कि हम लोग ठीक है घर में बैठकर एक बार हम लोग इस कोरोना बीमारी को लड़ सकते हैं, इस पे विजय प्राप्त कर सकते हैं। लेकिन सर जिनके घर में खाना नहीं है वो घर से निकल रहे हैं, लोग कहीं पे हेल्प है तो वहां पर हेल्प सेंटर में जाके मदद मांग रहे हैं, लेकिन लोग घरों से निकल रहे हैं सर। यहाँ पर अभी भी वही हाल है यहाँ पर धाराजी का। अच्छा फखरुद्दीन शेख यांनी काही महत्त्वाच्या गोष्टी या चर्चेत आणल्या। महत्त्वाची गोष्ट प्रथम क्रमांकाची ही है कि लोक बाहेर पडतात, धारावीत सोशल डिस्टन्सिंग नाही आणि लोकांच्या बाहेर पडण्याला सगळ्यात मोठं कारण हे त्यांच्या पोटातली भूक असणं आहे, ती भूक मिटवण्याच्यासाठीचे पर्याय तिथे उपलब्ध नाहीत। दीपक सावंत आपल्याकडे येतो। दीपक सावंत, आपण फखरुद्दीन शेख यांचं वक्तव्य ऐकलं असेल, लाखांच्या संख्या त्यांनी तर 17 लाख अशी संख्या सांगितली, 17 लाख लोकसंख्या एका जागी एकवटलेली आहे आणि तिथली लोकसंख्येची घनता पण लक्षात घेता आपल्याला तिथं काय करता येईल? लोकांची भूक मिटावी, हातावर पोट असलेल्यांची भूक वेळेत मिटावी याच्यासाठी आपण काय करू शकतो? अशी असं आहे की सर्वात प्रथम म्हणजे धारावीत जो काही प्रकार घडला तो अतिशय दुर्दैव होता असं मी म्हणेन, कारण लोकांना शेवटी घराच्या बाहेर पडणं आवश्यक आहे असं फखरुद्दीन साहेबांच्या बोलण्यातून मला कळलं। दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की तिथली काही ती रेशनची जी काही दुकानं असतील किंवा काही दुकानं जी असतील ही 24 तास उघडे ठेवण्यासाठी सांगितलेलं होतं, त्यामुळे मला असं वाटत नाही की एकाच वेळी सर्वांनी गर्दी केली। लोकांनी जर व्यवस्थित जर वेळेप्रमाणे जर गेले असते तर निश्चितच ही गर्दी टाळता आली असती। दुसरा महत्वाचा मुद्दा त्यांनी सांगितला की यांचं हातावरती पोट आहे, बरोबर आहे, राज्य शासन देखील सोय करते आहे, एनजीओ देखील सोय करतायत की आपण ह्या लोकांपर्यंत कसं पोहोचून त्यांच्या रोजच्या ज्या काही गरजा आहेत त्या कशा प्रकारे आपण निभावू शकू यासाठी देखील प्रयत्न सुरू आहे, पण त्याला थोडासा वेळ लागतोय ही गोष्ट देखील खरी आहे। मला असं म्हणायचं आहे की लोकांनी जोपर्यंत पोटाची भूक भागवणं हे अत्यंत गरजेचं आहे या मताचा मी देखील आहे, पण त्यासाठी आपला जीव धोक्यात घालून बाहेर जाणं हे देखील चुकीचं आहे असं मी साहेब या सल्ल्याला निश्चितच आदरयुक्त मानलं पाहिजे, पण प्रश्न स्वाभाविक आहेत की लोकांची भूक त्यांच्या घरात राहून प्रतिबंधात्मक काळांमध्ये मिटणार नसेल तर लोक घराबाहेर पडणार आहेत, ते आपल्या घराचा उंबरठा ओलांडणार आहेत। हो
बरोबर आहे ना. उंबर तेच सांगतो, भूक भागवण्यासाठीच माणूस शेवटी सगळं करत असतो ना, पोटाची खळगी भरण्यासाठी, आणि ह्यांचा हातावरती पोट आहे. त्यामुळे राज्य शासनाला, राज्य शासनाच्या कदाचित ही गोष्ट लक्षात आली असेलही, आणि त्या प्रकारचे त्यांनी प्रयत्न देखील केले. म्हणून तर त्यांनी सांगितलं की आम्ही रेशनवरती फुकट धान्य, फुकट तांदूळ, फुकट गहू अशा प्रकारच्या गोष्टी देण्याची देखील घोषणा झाली, आणि त्याप्रमाणे त्या काही ठिकाणी मिळायला देखील लागलेल्या आहेत. बरं, आपण त्याची पडताळणी करून घेऊ. पटकन फखरुद्दीन शेख आहेत आपल्या सोबत. फखरुद्दीन शेख, राज्य सरकारच्या वतीनं दोन महत्वाच्या गोष्टी सांगितल्या गेल्या. एक, तिथे जीवनावश्यक वस्तूंची दुकानं 24 तास उघडी राहिली पाहिजेत, आणि रेशनच्या दुकानावर गरजेचं सामान पुरेशा पद्धतीने मिळालं पाहिजे. या दोन गोष्टी होत आहेत का धारावीमध्ये? जैसे सरने बताया मुझे कि जो गाइडलाइन दी गई है सरकार की तरफ से राशन वालों को, ऐसे कोई भी सुविधा सर हमारे धारावी में नहीं पहुंची है. हम जब भी वो चीज को पढ़ते हैं या जो भी माध्यम से हम तक पहुंचता है कि 24 घंटे राशन की दुकान खुली रहेंगी या फिर तीन महीने तक का राशन गरीबों को मुफ्त दिया जाएगा, सर हमने राशन की दुकान पे पता किया, राशनिंग कार्यालय में पता किया, उन लोगों ने कहा कि ऐसा कोई भी जीआर हमारे पास नहीं है, ऐसी कोई भी सुविधा तुम गरीबों के लिए सरकार ने नहीं की है. सर मैं फैक्ट बोल रहा हूँ यहाँ पर, ये जिम्मेदारी के साथ बोल रहा हूँ कि मैं जहाँ पर खड़ा हूँ वहाँ पर राशन की दुकान है, लेकिन कोई भी गरीबों को कोई भी राशन और धान्य जो भी मुफ्त में नहीं मिल रहा है. मी मध्ये आपल्याला यासाठी थांबवतो. तुम्ही आता कुठे उभे आहात आणि कुठल्या क्रमांकाचं रेशनचं दुकान तुमच्या आजूबाजूला आहे ते पण सांगा. म्हणजे जर समजा सरकारच्या यंत्रणांच्या कानापर्यंत ते गेलं तर कदाचित तुमच्यासाठी तो मुद्दा सकारात्मक राहील. सर मैं यहाँ पर ट्रांजिट कैंप ब्लॉक नंबर 1 में खड़ा हूँ, जिसकी राशन दुकान संख्या है UMUM17A042. उस राशन की दुकान पर मैं खड़ा हूँ सर. अच्छा, खूब खूब धन्यवाद. तुम्ही अत्यंत योग्य आणि तपशीलवार माहिती दिलीत. दीपक सावंत साहेब, सीधा वाटपाच्या यंत्रणांच्या बद्दलच्या तक्रारी राज्यभरातून येत आहेत, पण आशियातल्या सगळ्यात मोठ्या झोपडपट्टीत शिधा वाटप हे सुद्धा विस्कळीत झालेलं आहे, आणि त्याच्यामुळे पुन्हा एकदा तेच एक दुष्टचक्र सुरू होत आहे. माणसाला भूक लागतेय, भूक मिटवण्यासाठी माणूस घराबाहेर पडतोय, घराबाहेर पडल्यानंतर तो शिधा वाटपाच्या विस्कळीत चक्रामध्ये अडकतोय, तो इतर ठिकाणी त्यामुळे फेऱ्या मारतोय, दुकानं बंद आहेत, आणि मग त्याचा लोकांशी येणारा संपर्क संसर्ग वाढत चाललेला आहे. बरोबर आहे, आपण सांगता ते बरोबर, पण निश्चितपणे फखरुद्दीन साहेबांनी जी काही माहिती दिली ती निश्चितपणे मी ठराविक जी काही ऑथॉरिटी आहे त्याच्यापर्यंत पोहोचवीन, आणि धारावीमध्ये जे काही दुकानदार अशा प्रकारची सोय उपलब्ध करून देत नसतील त्यांच्यावर देखील, त्यांना देखील योग्य प्रकारे समज देण्यासाठी सांगेन, आणि समज देण्यापेक्षा ही लोकांना धान्य कसं उपलब्ध होईल ही आमची प्रायोरिटी असेल. अगदी, तुम्ही सकारात्मकरित्या त्या दृष्टीनं पहाच, कारण याच भूकेच्या निमित्तानं घराबाहेर पडलेलं प्रत्येक पाऊल हे संसर्गाला आमंत्रण देणारच ठरणार आहे. आपण डॉक्टर अन्नदाते आणि त्याचबरोबर सुधाकर सुराडकर हेही दोन मान्यवर आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी आता चर्चा करतोय. डॉक्टर अन्नदाते, मला आता पुढचा मुद्दा घ्यायचा आहे. एका बाजूला आपण माणसाच्या समोरच्या सगळ्यात मोठ्या भूकेच्या आव्हानाची चर्चा केली, आरोग्याची चर्चा करताना आता हा मुद्दा घ्यावा लागेल की आशियातल्या सगळ्यात मोठ्या झोपडपट्टीत जर कोरोना पोहोचला असेल तर ते आव्हान किती मोठं आहे. प्रसाद जी, मला आठवतं बरोबर 1.5-2 आठवड्यांपूर्वी आपण चर्चा केली होती आणि तुम्हीच त्या चर्चेचं शीर्षक ठरवलं होतं, कोरोना झाला गावाकडे. ऍक्च्युली तो दिवस होता. अगदी त्याच दिवशी प्रसाद जी तुम्ही खर तर पत्रकारितेत तुम्ही ही घंटा वाजवली होती. जशी एखाद्या गावामध्ये काहीतरी संकट आल्यावर येणार असतं तेव्हा घंटा वाजवली जाते ना, तसं प्रसाद जी तुम्ही जेव्हा तुम्ही म्हणाला होता कोरोना निघाला गावाकडे, त्याच एक दोन दिवसानंतर मला वाटतं सांगली इस्लामपूर घडलं. आणि मुंबईचं गाव कुठलं आहे तर मुंबईचं गाव हे धारावी आहे, जिथे गरिबी आहे, जिथे आमच्याकडे ज्या समस्या आहेत ग्रामीण भागामध्ये, जिथे गरिबी आहे, एका जागेमध्ये खूप लोक एकत्र राहतात, उपासमारीच्या समस्या आहेत, रोजगाराच्या समस्या आहेत. आता एक गोष्ट लक्षात घ्या, मी बरोबर 1.5 आठवड्यापूर्वी हे वाक्य बोललेलो आहे, पण आज माझं हे वाक्य मला वाटतं इतकं मोठ्याने बोल म्हणजे त्याचा आवाज इतका मोठा व्हायला पाहिजे की तो सर्वदूर जायला पाहिजे ते असं आहे. आणि 3 दिवसापूर्वी सरकारी सूत्रांकडे दिल्लीतून हे सांगितलं जात आहे आणि काही ठिकाणी ही दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे, ती अशी आहे की आपल्या महाराष्ट्रातच नव्हे देशामध्ये जे कम्युनिटी ट्रान्समिशन आपण म्हणतोय म्हणजे समाजामध्ये लोकल स्प्रेड, समाजामध्ये स्प्रेड तुम्ही त्या शब्द तो वापरा त्याच्यासाठी, आम्ही कम्युनिटी ट्रान्समिशन जे आहे म्हणजे काय कम्युनिटी ट्रान्समिशन,
की असे रुग्ण सापडणे ज्यांच्यामध्ये कॉन्टॅक्टची हिस्ट्री नाही आहे, थेट परदेशातून प्रवास केलेले इंडेक्स टेस्ट फर्स्ट इंडेक्सची हिस्ट्री नाही आहे च्या कॉन्टॅक्टची, त्याच्यानंतर त्याचा ज्यांच्याशी कॉन्टॅक्ट आला संपर्क त्यांच्याशी संपर्काची हिस्ट्री नाही आहे, म्हणजे इंडेक्स केस कॉन्टॅक्ट आणि कॉन्टॅक्ट ऑफ कॉन्टॅक्ट या तिघांचा काहीही संपर्क नसताना संबंध नसताना जेव्हा हा आजार एक साथ समाजात पसरते तेव्हा ती कम्युनिटी ट्रान्समिशन अशी मानली जाते. आणि मला वाटतं आजचा दिवस हा निर्णायक नव्हे तर एक नकारात्मक दृष्टीने ऐतिहासिक ठरू शकतो की अशी भीती मला वाटते आहे. अगदी, तुम्ही तुम्ही जी भीती व्यक्त करता आहात त्या भीतीच्या अनुषंगाने सरकारची तयारी काय त्याची चर्चा करायची आहे. सुधाकर सुराळकर आहेतच आपल्यासोबत. सुधाकर साहेब, तुमच्यापर्यंत पोहोचतो ही आरोग्य विषयक चर्चा करता करता काही पुढचे मुद्दे येतील तेव्हा मी आपल्यापर्यंत प्रश्न घेऊन येईन. दीपक सावंत आहेत आपल्यासोबत आता. दीपकजी, राज्य सरकार असो किंवा केंद्र सरकार असो, हे आत्ताच्या क्षणाला धारावीत रुग्ण सापडून दुर्दैवी त्याचा मृत्यू होऊनही समूह संसर्ग सुरू झालाय असं म्हणत नाहीये. निश्चितच डॉक्टर अमोल अन्नदाते साहेबांनी जे काही सांगितलं की याचं कॉन्ट्रॅक्ट ट्रेसिंग किंवा इंडेक्स केस कोणतीही नसताना हा पेशंट तयार झालेला आहे. कम्युनिटी संसर्ग झाला की नाही हा अजूनही प्रश्नचिन्ह आहे, कारण ही पहिली केस आपल्याला मिळालेली आहे. त्यामुळे ह्या केसचा धागा धरून कदाचित असं देखील असू शकेल की हा सफाई कामगार होता, हा सफाई कामगार होता. म्हणजे ही एक हायपोथिसिस आहे, तुम्ही त्याच्यावरती त्या दृष्टिकोनातून बघा की आपल्याला कसं काय वाटतं ते. हा साफ करत असताना कदाचित एखाद्या संसर्गजन्य मास्कशी याचा संबंध आला असावा किंवा संसर्गजन्य पेशंटशी संबंध आला असावा किंवा त्याच्या काही वापरलेल्या वस्तूशी संबंध आला असावा आणि मग त्याला ही लागण झाली असावी असं एक माझा कयास आहे. हा माझं वैयक्तिक मत आहे. त्यामुळे कदाचित होऊ शकतो, त्यामुळे ह्याला कम्युनिटी स्प्रेड झाला आहे असं म्हणायला थोडीशी जागा झाला नाही असं म्हणायला थोडीशी तरी जागा आहे. पण मात्र कॉन्टॅक्ट ट्रेसिंग जर ह्याचं झालं नाही किंवा याच्या तर मात्र कम्युनिटी स्प्रेड मानायला हरकत नाही असं मी स्पष्ट म्हणेन. बरं, एकदा पटकन फखरुद्दीन शेख यांना विचारूयात की फखरुद्दीन शेख, जो व्यक्ती मरण पावला त्याची काय हिस्ट्री आहे? सर, दिलशाद नाम का एक 60 साल का एक व्यक्ती है जो बालिका नगर सोसायटी में था, धारावी शाहूनगर में. मैंने वहां के पुलिस स्टेशन में उनके सीनियर पीआई गंगानंद साहब से बात की. उन्होंने मुझे जो डिटेल बताई उसके अनुसार वो आदमी काफी दिनों से बीमार चल रहा था और एक प्राइवेट डॉक्टर से अपना इलाज करवा रहा था. लेकिन बीते 26 तारीख को उसे खांसी और बुखार ज्यादा हुआ, उसे साइन हॉस्पिटल लेकर गए तो वहां पर वो कोरोना पॉजिटिव पाया गया वहां पर. और बाद में उसकी जो डेथ हुई है, ये कल परसों में जिसकी डेथ हुई है, कल हो गई है यहाँ पर. और उसके जो 10 लोग जो घर के परिवार के लोग, एक 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 मुद्दा बीच में आपको रोक रहा हूँ. तुम्ही मगाशी असं म्हणालात की त्या एका मृत्यूमुळे धारावीत भयाचं वातावरण आहे. सर्वसाधारणपणे लोकांचं वागणं कसं बदललंय त्याच्यामुळे धारावीतल्या? फखरुद्दीन शेख, मी आपल्याला विचारलं, ऐकायला आला प्रश्न माझा? नाही, कदाचित फखरुद्दीन शेख यांच्यापर्यंत माझा आवाज पोहोचलेला दिसत नाहीये. पण मगाशी त्यांनी भयाच्या वातावरणाची चर्चा केली होती. आपल्या सोबत सुधाकर सुराळकर आहेत. सुधाकर सुराळकरजी, स्वागत आपलं या चर्चेमध्ये. मी आता आपल्याला या भयाच्या चर्चेच्या निमित्तानं प्रश्न विचारतो की साधारणपणे समूहामध्ये जर भय निर्माण झालं तर त्याच्या वागण्या बोलण्यात कसे बदल होत जातात? यामध्ये आपल्याला एक लक्षात घ्यावं लागेल की इथे सर्वात महत्वाचं जे आहे ते आहे म्हणजे संयम आणि शिस्त. संयम आणि शिस्त आणि ही स्वयंशिस्तीची गरज आहे. इथे प्रत्येकाला समजून घ्यावं लागेल की शिस्त मोडणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण देणे आहे. अजूनही आपण असं म्हणू शकत नाही की मास ट्रान्समिशन होतोय. आणि दुसरं, मग आता प्रश्न आपल्याला माहीत झालेले आहेत त्यामुळे त्याप्रमाणे त्याचं इलाज शोधावे लागते. पहिली गोष्ट म्हणजे आयसोलेशन वॉर्ड आपल्याला आधीच मोठ्या प्रमाणावर तयार करावे लागतील. मुंबईमध्ये कित्येक नवीन झालेल्या बिल्डिंग रिकाम्या पडलेल्या आहेत, विकल्या जात नाहीत, कित्येक ठिकाणी आहेत. अशा बऱ्याच ठिकाणी आपण ऍडव्हान्समध्येच आयसोलेशन वॉर्ड तयार करायला पाहिजे. बरेचसे दवाखाने बंद आहेत, बरेचसे नर्सेस दवाखाने उपलब्ध आहेत ज्यांना काम सध्या नाही आहे. प्रायव्हेट दवाखाने बरेच बंद आहेत,
अग्रणी मुख्यमंत्र्यांनी म्हटले की त्यांनी सुरू करावं आणि शासनाकडनं खूप चांगले प्रयत्न होत आहेत, पोलिसांकडनं होत आहेत, डॉक्टरांकडनं होत आहेत, म्हणजे बरेच लोकांना, दानशूर लोकांकडनं होत आहेत, म्हणजे प्रयत्न बरेच होत आहेत आणि ते प्रयत्न लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे. आता धारावीतले प्रश्न एकदा आपल्याला माहित झाले की त्याप्रमाणे आपल्याला उत्तरं शोधावी लागतील. बरोबर आहे. या प्रतिबंधात्मक उपायांच्या बाबतीतली चर्चा तर आपण करतोच आहोत, पण मला आपल्याकडे कायदा आणि सुव्यवस्थेच्या अनुषंगाने विचारून आणि जाणून घ्यायचं आहे की समजा एखाद्या समाजामध्ये भय निर्माण झालं तर त्याचं वागणं बोलणं कसं बदलतं, मी परत एकदा आपल्याला विचारू इच्छितो. हा, इथे परत प्रश्न येईल तो जो परत विश्वासाचा आणि पोलिसांवर आणि शासनावर किती विश्वास लोकांचा आहे हा त्यातून महत्वाचा प्रश्न आहे. एकदा शासनावर जर लोकांचा विश्वास निर्माण झाला, पोलिसांवर विश्वास निर्माण झाला, तर त्यांच्या वागण्यात फरक पडतो. जिथे बळाचा वापर खूप करावा लागतो कारण हे पोलिसांच्या विरुद्ध राग आहे, शासनाच्या विरुद्ध राग आहे आणि हे राग होण्याची काही कारणं आहेत. पण आता यावेळी सर्वात महत्वाचं जे आहे, ज्याचं मी आधीच म्हटलं, संयम आणि शिस्त. आणि हे प्रत्येक घरातल्या प्रत्येक व्यक्तीला समजून घ्यावं लागेल की बाका प्रसंग आहे, युद्धजनक परिस्थिती आहे आणि अशा वेळेस प्रत्येकाने संयम पाळणं हे आवश्यक आहे. थोडा वेळ उपाशी राहावं लागेल तरीही ते सहन करावं लागेल. हे त्यामुळे काय झालेलं आहे की इथे प्रत्येक म्हणजे प्रत्येक तिथे झोपडपट्टीमध्ये राहणारे जे लोक आहेत त्यातले जे समजूतदार लोक आहेत त्यांनी पण पुढाकार घ्यावा लागेल. आणि बरं दिसतंय की बरेचसे तिथे लोक बसुद्दीन साहेबांसारखे लोक पुढाकार घेत आहेत. तर इथे प्रश्न तोच आहे की शासन आणि पोलीस यांच्यावर विश्वास निर्माण होण्याचा प्रश्न आहे. अच्छा, आपण असं सुचवता आहात की थोडा संयम पाळणं गरजेचं आहे. सुधाकर सुराळकर यांची सूचना आहे की प्रसंगी एखाद्या वेळेला उपाशी राहिलात तरी कृपया ते आत्ताच्या घडीला सहन करा. फखरुद्दीन शेख यांना विचारावं लागेल आपल्याला की फखरुद्दीन शेख ही परिस्थिती कितपत शक्य आहे धारावीमध्ये. सर, मैं प्रशासन पर, पोलीस पर पूरा भरोसा करता हूं और मैं देख रहा हूं कि पुलिस दिन रात हमारे साथ में यहां पर मेहनत कर रही है, वॉलंटियर्स के साथ में लोगों को समझा रही है, लोगों को घर में रहने की अपील कर रही है. लेकिन मुद्दा सर यही है, जिस तरह से बोल रहे हैं, ठीक है, यहाँ के जो प्रशासन है सर, प्रशासन जो है यहाँ पर लोगों तक नहीं पहुंच पा रही है, उनकी बात यहाँ तक लोगों की समझ में नहीं आ रही, ये ठीक ढंग से अपनी बात को नहीं रख पा रहे हैं सर. जिस तरह से मैंने कहा कि राशनिंग के मामले में ऐलान तो कर दिया गया कि 3 महीने का राशन गरीबों को मुफ्त में दिया जाएगा. मुफ्त में नहीं दो, चलो मुफ्त में नहीं दो, लेकिन जो राशन का भाव था 2 रुपए किलो, 3 रुपए किलो जो चावल और गेहूं था, ये तो कम से कम लोग लेने के लिए तैयार है सर. प्रशासन कहाँ दे पा रही है? हम पुलिस का सपोर्ट कर रहे हैं सर, पुलिस यहाँ स्थानीय पुलिस बोलो चाहे पूरी मुंबई की पुलिस बोलो, आज पूरी तरह सर पूरी ईमानदारी से काम कर रही है, लोगों के साथ में खड़ी हुई है. यहाँ तक के यहाँ के धारावी पुलिस स्टेशन के लोगों ने भी सर अपने पैसे निकाल कर लोगों को अनाज बांटे हैं. लेकिन ये प्रशासन से मैं सर पूछना चाहता हूँ कि तुम लोग अभी तक इतनी देर क्यों कर रहे हो सर? लोग जिस तरह से सर बोल रहे हैं कि लोग भूखे रह के अपना प्रोटेक्शन कर सकते हैं, मैं मानता हूँ सर, सहमत हूँ आपकी बात से, लेकिन सर ये बताओ सर कितने दिन तक आदमी भूखा रहेगा? मैं भूखा रह जाऊंगा, लेकिन घर में मेरे 2 बच्चे हैं सर, उनको मैं भूखा देख नहीं सकता, उनके लिए तो मुझे रोड पर अनाज लाने जाना पड़ेगा, भीख मांगने जाना पड़ेगा लोगों के पास में. जो निजी संस्थाएं हैं, जो सोशल वर्कर है, जो संगठन है, जो एनजीओ है, मुझे उन तक तो जाके सर लाइन लगाना ही पड़ेगा, करना पड़ेगा. बिल्कुल, आपने एकदम जायज बात अपनी रखी. दीपक सावंत साहब से इसका जवाब लेंगे. दीपक सावंत, मला वाटतं या वेदना पोहोचल्या आहेत, यापेक्षा जास्त वेगळ्या शब्दात आता काही बोलायची गरज नाही. तुमच्याकडून उत्तराची आणि त्याही पेक्षा कृतिशील काही होण्याची अपेक्षा आहे. नाही, त्यांच्या वेदना ह्या बरोबर आहेत. मी त्यांच्याशी त्यांचा रिस्पेक्ट करतो की त्यांच्या वेदनांचा आदर करून सांगतो की त्यांनी जे काय मांडलं आहे ते बरोबर आहे. कारण शेवटी मी उपाशी राहू शकतो, माझी 2 मुलं जर उपाशी असतील तर मी घराच्या बाहेर पडणंच पसंत करीन. हे माझ्या बाबतीत घडलं असतं तरी पण झालं असतं. त्यामुळे त्यांना प्रशासनाकडनं लवकरात लवकर कशी मदत करता येईल हे मी स्वतःहून लक्ष घालून पाहिन, त्यांना मी तेवढं आश्वस्त करतो. सुधाकर सुराळकर यांना विचारेन मी. सुराळकर साहेब, सर्वसाधारणपणे अशा स्थितीमध्ये तणावाचे प्रसंग उद्भवतात, ते तणावाचे प्रसंग कसे टाळले जाऊ शकतात? आता इथे टाळण्याची वेळ गेलेली, आता हे हाताळण्याचीच वेळ आलेली आहे. आता हाताळण्याची वेळ जेव्हा आलेली आहे, तर आपण जसं बघितलं की फखरुद्दीन शेख यांनी सांगितलं की धारावी पोलीस किती स्वतःहून प्रोएक्टिव्हपणे काम करतायत, आणि इतकंच नव्हे तर सर्वीकडेच संपूर्ण देशात पोलीस इथे चांगलं काम करतायत. तर इथे लक्षात एक घ्यावं लागेल की आता धान्य पोहोचवायला आपल्याला किती वेळ लागेल. आता प्रश्न आहे तो धान्य उघडवायचं. आता इथे मी काही ठिकाणी जसं दुकानं उघडायला लावले, लोकांना जी रास्त भाव आहे त्या भावाने धान्य द्यायला भाग पाडलं, तर इथे
धान्य पोहोचवलं आणि सावंत साहेबांनी सांगितलं की ते लगेच करतील, तर मला नाही वाटत की हे सर्व करायला एका दिवसापेक्षा जास्त वेळ लागेल. आणि एका दिवसाच्या आधीच म्हणजे हे त्वरित होऊ शकेल, काही तासाच धान्याची व्यवस्था वगैरे होऊ शकेल. तर मला वाटतं की आपल्याला प्रश्न आता माहीत झालेले आहेत, त्याची सोल्युशन पण माहीत झालेली आहेत, तर आपण प्रत्येकाने संबंधाने त्या कामाला लागायला पाहिजे. आणि त्यात मी पुन्हा पुन्हा सांगेन की संयम आणि शिस्त हे फार महत्वाचं आहे. अगदी, संयम आणि शिस्त ही गरजेची आहे, पण त्याचबरोबर भूक मिटवण्याच्या साठी कशा पद्धतीने पुढाकार घेतला जाऊ शकतो हाही प्रश्न महत्वाचा आहे. एका छोट्याशा जाहिरातीच्या विश्रांतीची गरज आहे, ती घेऊयात आणि लवकरच लक्षवेधीमध्ये परत येऊ. याच निमित्तानं इतर काही मुद्दे पण आहेत, कारण धारावी एक मुंबईमध्ये आहे, पण धारावीची अनेक छोटी छोटी रूपं ही महाराष्ट्रभरात आहेत, त्यामुळे आव्हान महाराष्ट्रभरात तयार होत आहे, त्याला सामोरं जायला आपण तयार आहोत का? लक्षवेधीच्या पुढच्या भागात त्याची चर्चा. नमस्कार, लक्षवेधीच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपल्या सोबत डॉक्टर दीपक सावंत आहेत, सुधाकर सुराळकर आहेत, डॉक्टर अमोल अन्नदाते आहेत आणि फखरुद्दीन शेख आहेत. या सर्व मान्यवरांशी आपण चर्चा करतोय की कोरोना धारावीत पोहोचल्याचे अर्थ काय आहेत. ब्रेकवर जाण्यापूर्वी एक मुद्दा आपण या चर्चेमध्ये आणला होता, तो होता की धारावी एकच आहे आणि ती मुंबईमध्ये आहे. आत्ताच्या घडीला धारावी एक मुंबईमध्ये असली तरी धारावीची अनेक छोटी छोटी रूपं ही राज्यभरात पसरलेली आहेत. डॉक्टर अमोल अन्नदाते आपल्या सोबत आहेत, त्यांना मला एक कथा या निमित्तानं प्रश्न विचारायचा आहे की अन्नदाते, आपण जर समजा हा पॅटर्न पाहायचा म्हटला आणि हा पॅटर्न राज्यभरात लावून पाहायचा म्हटला तर त्याचे संकेत काय आहेत? प्रसादजी, याच्यासाठी मी थोडंसं साथरोगशास्त्र म्हणजे ज्याला एपिडेमियोलॉजी म्हणतो आणि ही संख्या म्हणजे मॅथमॅटिक्स आहे, जिथे 2+2=4 असे सरळ निष्कर्ष आपल्याला काढता येतील. एक लक्षात घ्या की आताच्या घडीला महाराष्ट्रामध्ये 339 रुग्ण कन्फर्म आहेत आपल्याकडे, बरोबर. आणि प्रत्येक रुग्ण किमान 3-5 लोकांना हे इन्फेक्शन देतो, कारण आपल्याकडे म्हणजे इतर ज्या देशांमध्ये क्वारंटाईन, आदर्श क्वारंटाईन आणि आदर्श आयसोलेशन होत आहे ना, तिथे हे असं आहे 3-4, याला आर नॉट नंबर असं म्हणतात प्रसादजी. आर नॉट नंबर म्हणजे एका रुग्णाकडून किती रुग्णांना त्याचा फायदा झाला. तर आदर्श परिस्थितीमध्ये 3, भारतात हा आकडा किती असेल हे आम्हाला सगळ्यांना संशोधनानंतर वर्षभरानंतर कळेल. मी कमी पकडतो 3. एक अंदाज अंदाजात असा व्यक्त केला गेला होता काही दिवसांपूर्वी, मी आपलं त्याच्याकडे लक्ष वेधू इच्छितो की जितके रुग्ण आहेत त्याच्या 3 प्रत्यक्ष बाधितांची संख्या समाजात असते असा एक अंदाज व्यक्त केला गेला होता. हा आकडा आताच्या घडीला 1017 असा अगदी नक्की मी सांगू शकतो प्रसादजी. हॅलो, बरं, बोला बोला. आता 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 हे बघा, याच्या पुढची गोष्ट बघा जी कोणीच समजून घेत नाहीये नीट. तेव्हा हा एक या 3 लोकांना इन्फेक्ट करतो ना, तेव्हा हे बघा 15 लाख लोक आपल्या भारतामध्ये 22 मार्च पर्यंत आलेले आहेत, ज्यांना कोणालाही क्वारंटाईन केलं गेलेलं नाहीये. 15 लाख हे आता 15 × 3 करा तुम्ही. आता याच्यामध्ये सगळ्यात मोठं असं आहे की मुंबईत सर्वाधिक लोक आलेले आहेत. 15 मला वाटतं 15 म्हणजे 45 लाख लोक तर सहज आहेत, अजून आपल्याला माहित नाही. आता याच्या बरोबरीने काय गोंधळ झालाय बघा, याच्या बरोबरीने क्वारंटाईन न केल्यामुळे ह्या एअरपोर्ट पासून निघाल्यापासून क्वारंटाईन मोडल्यापासून आयसोलेशन आदर्श नसल्यामुळे अजून निदान न झाल्यामुळे अजून तर काही 15 लाख लोकांचं निदान झालेलं नाहीये न झाल्यामुळे या सगळे जे इन्फेक्टेड लोक आहेत त्याच्यापैकी 85% लोकांना लक्षणच येणार नाहीये, म्हणजे त्यांना कुठल्याही लक्षणाशिवाय ते पसरवणार आहेत. आणि ही लोक त्या 14व्या दिवसापर्यंत इन्फेक्शन झाल्यापासून 14व्या दिवसापर्यंत परत सांख्यिकी अजून 3-3 लोकांना इन्फेक्ट करणार आहेत. आता याची अजून एक एपिडेमियोलॉजी आपण कोणीच नीट समजून घेत नाहीये, ती अशी की हे 14 दिवस आहेत ज्यांना लक्षण नाही आहेत त्यांच्यासाठी आहे. प्रसादजी, हे 339 रुग्ण आहे ना, त्यांचा इन्फेक्शनचा कालावधी हा पुढचे 25 दिवस असणार आहे. 25 दिवस म्हणजे जी लोक आपण घरी सोडली आहेत ना, ती अजून पूर्ण नॉन इन्फेक्टिव्ह झालेली नाही आहेत.
ती अजून इन्फेक्शन देऊ शकतात या दराने तुम्ही करा. आणि ही लोक आता बघा बोलता बोलता आरोग्यमंत्री माननीय आरोग्यमंत्री बोलून गेले की कोरोना हा माशेचा आजार नाही आहे आता काचेचा आजार आहे विमानाने फिरणाऱ्यांचा. आता आपल्याला असं गृहित धरून चालणार नाही. अगदी म्हणजे खरं तर त्यांचं हे वक्तव्य अत्यंत आक्षेपार्ह आहे याचसाठी कारण ज्या वेळेला हा संसर्गजन्य म्हटला जातो तेव्हा तो फक्त क्लास पुरताच आहे असं कसं काय म्हणता येऊ शकतं. दीपक सावंत आपल्या सोबत आहेत. दीपक सावंत साहेब मला वाटतं की आपण या वक्तव्याच्या संदर्भात बोलायला हवं. नाही त्यांनी जे काही म्हटलेलं असेल त्याच्यावरती मी काही भाष्य करू इच्छित नाही पण निश्चितपणे हा मासेसचा आजार आहे आणि हे आपण सर्वत्र जगभर पाहिलेलं आहे. कारण प्रत्येक माणूस काही एअरपोर्ट वरून जरी परदेशातून तो आजार आला असेल तरी तो माणूस शेवटी ह्या भूमीतच आला आणि ह्या भूमीतल्या लोकांना तो इन्फेक्ट करणार आहे त्यामुळे तो मासेसचा आजार होणं स्वाभाविक आहे आणि तशा प्रकारचं निश्चितच आहे. कारण कम्युनिटी स्प्रेड हा प्रत्येक ठिकाणी दिसतो आपल्याला अशा प्रकारच्या एपिडेमिक मध्ये. अगदी मला त्याच निमित्तानं आपल्याला डॉक्टर दीपक सावंत असं विचारायचंय की जर हा असा दृष्टिकोन असेल तर आपण कोरोना विरोधात लढाईला कितपत सक्षम आहोत. नाही का असा दृष्टिकोन मुळीच नाहीये. असा दृष्टिकोन ठेवणं पण चुकीचं राहील. पण कोरोनासाठी महाराष्ट्र राज्य शासन हे संपूर्णपणे मुंबई कॉर्पोरेशन हे संपूर्णपणे युद्ध पातळीवरती आपली लढाई लढते आहे. का मी हे खात्रीपूर्वक सांगतो कारण आपण एक SMS जर CM साहेबांना केला परदेशींना केला किंवा आणखीन मुख्य सचिवांना केला तर त्याचं लगेच उत्तर मिळते. अगदी आदित्य ठाकरे साहेबांना देखील आपण जरी एक SMS केला तरी त्याचं ताबडतोब उत्तर मिळतंय की अशा प्रकारची सोय आवश्यक आहे. तर लगेच आपल्याला त्यांच्याकडनं उत्तर मिळते की येस. आता आपण जो प्रश्न मांडला आपण जो माझ्याकडे रेशनिंग जो दुकानाचा प्रश्न मी ताबडतोब माझ्या दुसऱ्या मोबाईलवरून मी परदेशी साहेबांनी याचा मेसेज पाठवला बर की बाबा अशी अशी चर्चा सुरू आहे जी आहे महाराष्ट्र चॅनेलवरती आणि त्याच्यासाठी मी हे उत्तर दिलेलं आहे. तर आपण ताबडतोब लक्ष घालावे. खरंय. धन्यवाद. तुम्ही या वेदनेची दखल घेतली. फखरुद्दीन शेख ती चर्चा ऐकतायत. मला वाटतं की त्यांनाही हायसं वाटलं असेल की त्यांनी इथे जी भूमिका मांडली त्याची दखल आपण घेत आहात. मला थोडं पुढे आता चर्चेला न्यायचं आहे. डॉक्टर अन्नदाते आपण असं म्हणालात की लाखोंच्या संख्येनं कदाचित कॅरियर्स असू शकतात किंवा बाधित रुग्णांच्यामुळे संभवत बाधित होणारी माणसं सुद्धा भविष्यात असू शकतात. आता मला एक प्रश्न वेगळा घ्यायचा आहे तो ग्रामीण भागाच्या अनुषंगाने आहे. एका धारावीच्या निमित्तानं झालेली चर्चा ही ग्रामीण भागात सुद्धा अशा प्रकारच्या छोट्या छोट्या धारावींमध्ये जर संसर्ग झाला तर करायलाच हवी आपल्याला. ती ग्रामीण भागातल्याही म्हणजे ज्या ठिकाणी महानगर आहेत आणि आता घनदाट लोकवस्तीचे काही समूह पॉकेट्स तयार झालेले आहेत तिथे सुद्धा काय चिंता निर्माण करते. प्रसादजी बघा आता मला म्हणजे माजी आरोग्यमंत्री दीपकजी सावंत यांच्याबद्दल मला अत्यंत म्हणजे रिस्पेक्ट आहे आणि 5 वर्ष त्यांनी खूप मेहनत घेतली. पण मला अत्यंत नम्रतापूर्वक दीपकजी सावंतांना तुमच्या माध्यमातून एक गोष्ट सांगायची आहे जी मी व्यक्ती म्हणून नाही सांगते एक समूह एक नागरिक म्हणून सांगतोय. बघा मला खूप वाईट वाटतं या गोष्टीचं की आपण जे भावनिक हाताळणी करतो ना आपण याची वैज्ञानिक हाताळणी का करत नाही. आणि आम्ही तज्ञ गेली 15 दिवस महाराष्ट्रातल्या नव्हे तर भारतात प्रमुख वृत्तपत्रांच्या संपादकीय पानांवर हजार शब्द लिहून सांगतोय की अहो हे चुकतंय हे करू नका तरी होत नाही. आणि मला एक तुम्ही म्हणजे हे म्हणता तर मला वाटतं उद्धवजींच्या कानावरती एक गोष्ट या चॅनलच्या माध्यमातून बोला घाला की काय होतंय ग्रासरूटला तळागाळामध्ये आरोग्य विभाग बिचारा इतकं गोंधळलेला आहे दीपकजी. आणि एक मोठा गोंधळ मी मला तुमच्या सगळ्यांच्या आणि दीपकजींच्या नजरेत आणून द्यायचा आहे. हे बघा काय झालंय जेव्हा हा सगळा गोंधळ सुरू झाला तेव्हा केस डेफिनेशन वेगळी होती. केस डेफिनेशन अशी होती की परदेशातून आलेला जो रुग्ण आहे त्याची संशयित म्हणून तो असेल आणि त्याला जर लक्षणं आली तर त्याची तपासणी करा. आता 17 मार्चला ICMR ने नोटिफिकेशन काढलं आणि सांगितलं की तुम्ही आता ही केस डेफिनेशन बदला आणि आता महाराष्ट्रातल्या देशातल्या प्रत्येक श्वसनाच्या खालच्या मार्गाच्या तीव्र स्वरूपाच्या आजाराची तपासणी करा. 20 मार्चला याच्या पुढे जाऊन ICMR ने म्हटलं की फ्लू लाईक सिम्पटम म्हणजे आता जर कॉन्टॅक्टची हिस्ट्री नसून जर खोकला जरी सुरू झाला आणि खालच्या मार्गाच्या श्वासाची गती जराही वाढायला लागली तर तपासणी करा.
आता होतंय काय, आरोग्य विभागाचे कडे असे लोंढे ग्रामीण भागामध्ये जात आहेत. मी अगदी तळागाळातली फखरुद्दीन शेख सरासारखी परिस्थिती सांगतोय बरं का. आरोग्य विभागाची मंडळींकडे बिचाऱ्यांकडे पर्सनल प्रोटेक्शन इक्विपमेंट नाहीये, तरीही ती बिचारी स्वतःचा जीव धोक्यात घालून स्वतः घेतात. आणि जेव्हा हे आपल्या ठरलेल्या सेंटरकडे जेव्हा हे सॅम्पल जातात तेव्हा त्या फॉर्मवर हा रुग्ण संशयिताच्या व्याख्येत बसत नाही म्हणून तो वापस पाठवला जातो. आणि हे आकडेवारी सांगते आहे अगदी अंधनाथ, आपण जी उदाहरणं दिलेली आहेत त्याच संदर्भातल्या अनेक बातम्या आमच्यापर्यंत पोहोचत आहेत. दीपक सावंत, मला वाटतं याही बद्दल आपल्याला अधिकाधिक सतर्कता बाळगायला हवी. वरून दिली गेलेली सूचना ही तळापर्यंत पोहोचताना त्याचे अर्थ आणि मतितार्थ बदलत आहेत. नाही, मी डॉक्टर अमोल अज्ञात यांनी जे काही सांगितलं त्याच्यामध्ये सांगू इच्छितो त्या बाबतीमध्ये की आयसीएमआरनी डेफिनेशन बदलली बरोबर आहे. आयसीएमआरनी डेफिनेशन बदलल्यानंतर माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी आपल्या प्रत्येक याच्यामध्ये भाषणातून गेल्या 4-5 दिवसाच्या आपण जर त्यांचे बघितले भाषण बघितली तर त्याच्यामध्ये निमोनिया सारखी सिम्पटम्स आपल्याला बघायला पाहिजे, आपल्याला एक्सरे घ्यायला पाहिजे अशा प्रकारच्या सूचना माननीय मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आहेत. म्हणजे आपण त्याच्याबद्दल नाही आक्षेप घेतो. नाहीये सर, हे खाली काय होतंय, आपण वरून अ सांगता आहात ते खाली पोहोचेपर्यंत अ राहत नाही ते ज्ञ होऊन जातं. नाही बरोबर आहे. कसं असते की ज्यावेळी परकोलेट होते एखादी गोष्ट खाली परकोलेट होते त्यावेळी त्याच्यामध्ये थोडेसे फाटे फुटले जातात ही गोष्ट मी मानतो आणि त्याला हा मनुष्याचा स्वभावच असतो. पण या बाबतीत ते होता कामा नये, या बाबतीत क्षम्य नाही आहे ते. अगदी मी त्याच्याबरोबर सांगतो. अगदी हा एक अत्यंत महत्वाचा मुद्दा आपण मांडलात की कोणत्याही प्रकारे सरकारी माहितीचा स्वतःला हवा तसा अर्थ यंत्रणेनं काढू नये. जी माहिती आणि जे आदेश केंद्रीय पातळीवरून येत आहेत, महाराष्ट्रासाठी केंद्रीय पातळी म्हणजे मुंबईतून येत आहेत, त्या आदेशांचं त्याच पद्धतीनं पालन झालं पाहिजे ही एक बाब. फखरुद्दीन शेख आहेत आपल्या बरोबर, एकदा पटकन त्यांचा अनुभव विचारू. फखरुद्दीन शेख, धारावीमध्ये आरोग्य सेवक आणि आरोग्य सुविधा याच्या बाबतीत काय अडचणी आहेत? सर मैं बताना चाहूंगा जिस तरह से हम सोशल मीडिया के माध्यम से देख रहे थे के बड़े बड़े शहरों में मुंबई के ही जैसे कुलाबा हो गया, कप परेड हो गया, यहाँ पे सैनिटाइजर का छिड़काव हो रहा था. लेकिन हम सर बार बार यहाँ के प्रशासन से, यहाँ के जो नगर सेवक हैं, एमएलए हैं, एमपी हैं, बार बार सर हम कह रहे थे कि हमारे जो धारावी में यहाँ पे सैनिटाइजर का छिड़काव कराओ, जो दवा होता है उसको छिड़काव कराओ. सर काफी बोलने के बाद भी ये चीज हुआ नहीं. अभी परसों जाकर सर इस चीज का छिड़काव यहाँ पर किया है, वो भी हल्का फुल्का एक दो गली में डालकर चले गए हैं. लेकिन बिल्कुल सर, जिस अगर आपके साथ में आरोग्य से जुड़े कुछ अधिकारी बैठे हैं तो मैं उनको बताना चाहूंगा सर कि धारावी में जो महामारी फैलेगी सर इसका बहुत ही विस्फोटक स्थिति पैदा हो जाएगी. तो आप ज्यादातर हो सके जो मुंबई में जो सेंटर है धारावी, आप इसकी तरफ ज्यादा लक्ष्य दीजिए. बिल्कुल, या निमित्तानं आपण चर्चेतला एक महत्वाचा मुद्दा आणि महत्वाचं वळण आता घेतो आहोत. ते आहे की एका बाजूला आरोग्य संदर्भातल्या आवश्यक त्या औषधांची फवारणी होत नाही म्हणून तक्रार आहे आणि दुसऱ्या बाजूला काय होतंय हे सुद्धा बघायला हवं. फखरुद्दीन शेख, मला वाटतं त्याचीही चर्चा करणं गरजेचं आहे की तिथे असलेल्या पोलिसांवर दगडफेक झाली, आरोग्य फवारणी करायला आलेल्या लोकांना अटकाव करण्यात आला आणि हे विविध ठिकाणी होत आहे, या गोष्टी पण टाळायला हव्यात ना फखरुद्दीन शेख? नहीं, ये जो हो रहा है बिल्कुल गलत हो रहा है सर, क्योंकि जो अगर हमारे साथ में पुलिस अगर हमारी सुरक्षा के लिए है, हमें अच्छे के लिए समझा रहे हैं, अगर हमें दौड़ाकर घर के तरफ कर रहे हैं तो पब्लिक की समझ में आना चाहिए, धारावी कर जो है उनकी समझ में आना चाहिए. पुलिस आज की हमारे पर सख्ती बरत रही है, ये लोगों की ना समझी है यहाँ पर, मैं इसको मान्य करता हूँ सर कि ये धारावी के लोगों की समझ में थोड़ा सा नहीं आ रहा है. और इस तरह से जो घटना हुई यहाँ पर पत्थर वगैरह फेंके गए पुलिस के ऊपर, ये भी सर सर इसकी मैं निंदा करता हूँ सर, बहुत निंदा करता हूँ, ऐसा नहीं होना चाहिए. फिर भी हम बाकी जो लोग इस कांड में थे उन लोगों से हम लोग मिल रहे हैं, समझा रहे हैं और कुछ लोगों को डिटेक्ट करके पुलिस को बताया भी है हम लोगों ने यहाँ पर. ये फखरुद्दीन शेख, अत्यंत गरजेचं पाऊल आहे, तुम्ही ते टाकता आहात, त्यासाठी तुमचं अभिनंदन आणि आभार. पण सुधाकर सुराडकर आहेत आपल्या सोबत, त्यांना विचारावं लागेल की ज्या वेळेला तणावात्मक स्थितीमध्ये पोलिसांवरच हल्ले होऊ लागले तर एकतर पोलिसांचं मनोबल आणि दुसऱ्या बाजूला काय जा सुव्यवस्था, अशा दुधारी कात्रीत ते यंत्रणा पूर्णपणे अडकून जाईल. यामध्ये त्यामुळे मग दोन जो गोष्टी जे मी सांगितल्या की पोलिसांनाही संयम ठेवला पाहिजे, पोलिसांनाही जास्तीत जास्त लोकांशी संपर्क साधला पाहिजे. फखरुद्दीन शेख साहेब सारखे बरेच लोक आहेत,
त्यांच्याशी संपर्क. आणि आता आपण एक बघतोय की असं होतंय, प्रत्यक्षात घडतंय. जसं फक्त पोलीस स्टेशनला पोलिसांनी धान्य वाटप केलेले आहे, डॉक्टरनी धान्य वाटप केलेले आहे, ग्रामपंचायतीने केलेले आहे, गावपातळीवर गेलेले बरेचसे दानशूर जी पुढे आले आहेत रतनटाटांसारखे त्यांच्याकडनं होते. म्हणजे प्रयत्न सुरू झालेले आहेत, पण या प्रयत्नांना अजून गती यायला पाहिजे. मला वाटतं फखरुद्दीन शेख साहेबांना बरं वाटेल जी सुरुवात झालेली आहे ती अजून मोठ्या प्रमाणावर व्हायला पाहिजे. जसं आता फवारणी मारणारा अडथळा झाला, आता याच्या पुढे अडथळा होणार नाही, फवारणी लवकर पूर्ण होईल हे सर्वांनी बघून घेतलं पाहिजे. धान्य पोहोचलं नाही, तिथे धान्य पोहोचवण्यात काही अडचण येणार नाही, तर हे प्रत्येकाची जबाबदारी आणि थोडा पुढाकार लोकांनाही घ्यावा लागेल. अगदी, हा एक अत्यंत महत्वाचा मुद्दा आपण सुरवडकर साहेब मांडलात. काय झालंय, धान्य मिळालं नाही, त्यामुळे स्वाभाविक एक मानसिक ताण निर्माण होतो, त्या मानसिक ताणातून संघर्ष होत आहेत, आणि त्या संघर्षामुळे एकत्रित परिणाम हा कायदा सुव्यवस्थेवर तयार होतो आहे. फखरुद्दीन शेख स्वतः असं म्हणाले की त्यांनी स्वतः अशा प्रकारे तणावात्मक परिस्थितीतून धारावीकरांना बाजूला करण्याच्या साठीची पावलं टाकली आहेत. दीपक सावंत यांना विचारावं लागेल की दीपक सावंत, सरकार आणि जनता यांच्यातला संवाद जर वाढवला तर अशा प्रकारच्या घटना टाळता येतील. हो, डेफिनेटली टाळता येतील, कारण जी सामान्य लोक असतात ती आपल्या लोकल रिप्रेझेंटेटिव्ह कडेच जातात आणि त्यातून हा संवाद वाढणं आवश्यक आहे. आणि त्यातून अधिकाऱ्यांनी देखील आरोग्य खात्याचे अधिकारी असतील, बाकीच्या खात्यांचे अधिकारी असतील, त्या सर्वांनी ह्याची जी काही तीव्रता आहे ती लक्षात घेऊन आपण लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. आपल्यापर्यंत लोक यायच्या अगोदर आपण लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे ही भावना जर जोपासली तर निश्चितपणे मला वाटते की याचा हल निघेल आणि लोकांच्या बरोबर चांगलं कम्युनिकेशन. मी तुमच्याकडे येण्यापेक्षा तुम्ही माझ्याकडे यायची कशाला वाट बघता? आपणच स्वतः जाऊया आणि लोकांना विचारूया की काय तुला सर्दी ताप खोकला आहे का. म्हणजे हे कम्युनिटी स्क्रीनिंग हा जो पार्ट आहे हा देखील ह्या भागामध्ये होणं अत्यंत आवश्यक आहे. त्याचबरोबर लोकांना अन्न धान्य जीवनोपयोगी वस्तू मिळतात की नाही हे देखील जाऊन विचारणं हे देखील क्रमप्राप्त आहे. डॉक्टर सावंत, आपण असं म्हणता आहात की आपण म्हणजे प्रशासन स्वतःहून उठून माणसांपर्यंत जनतेपर्यंत पोहोचलं पाहिजे. डॉक्टर अन्नदात्यांना एक छोटासा मुद्दा मी मानसशास्त्रीय दृष्ट्या विचारतो. डॉक्टर, आपण निरीक्षणातून ती भूमिका मांडावी अशी माझी विनंती आहे. ज्या वेळेला रोग संसर्गजन्य आहे आणि त्यावेळेला प्रशासकीय यंत्रणेमध्ये सुद्धा घबराट आहे का की आपण आपल्या ठिकाणाहून सुरक्षित ठिकाणाहून निघून जनतेत मिसळलो तर रोगबाधित होऊन परतणार कशावरून नाही? प्रशासनामध्ये ही भीती असणं साहजिक आहे, पण ही भीती आज सगळ्यात जास्त जर कोणाच्या मनात असेल तर ते डॉक्टर आणि हेल्थ वर्कर आणि पोलीस. म्हणजे मला त्या मानाने पत्रकार बरेच बिंदास्त आहेत आणि पत्रकारांचं खरंच या बाबतीत कौतुक केलं पाहिजे. मी माझ्या पत्रकार मित्रांनी बिंदास्त राहिलो नाही तर आमच्याकडे पर्याय नाही दुसरा कुठला. बिंदास राहण्याशिवाय काही दुसरा मार्ग नाही आहे. जेवढ्या पद्धतीने जमेल तेवढ्या पद्धतीने आम्ही आयुष्य सुरक्षित करत जगतो. आम्ही आता मास्क लावायलाही विसरून जातोय अशी परिस्थिती आहे. तर ही भीती त्यांच्यामध्ये असणं साहजिक आहे, पण याच्या बाबतीत मला हे सांगावंसं वाटतं की आपण ह्या सगळ्या त्या जहाजाचे कॅप्टन आहोत आणि त्याच्यामुळे आपल्याला ही भीती वाढवून चालणार नाही. या वेळेला लोक आपल्याकडे बघतायत, म्हणजे आपणच त्यांचे आधार आहोत. या वेळेला सरकार, शासन, कोणीही ग्राउंडवर काम करणारे फखरुद्दीनजी सारखे जे कार्यकर्ते आहेत, तुमच्यासारखे संपादक आहेत, पत्रकार आहेत, डॉक्टर आहेत, पोलीस आहेत, या थांबांवर म्हणजे लोकशाही खानवाता हे बदललेले आहेत. हे अशा प्रकारे यांना देशाला या वेळेला आधार द्यायचा आहे. अगदी महत्वाचा मुद्दा आहे. सुधाकर सुराडकर यांना विचारायचं आहे की आपल्याला माहिती असेल की ज्या वेळेला प्रशासनानं उठून जनतेपर्यंत जाण्याची वेळ असते त्यावेळेला पहिलं पाऊल टाकण्याचं धाडस होणं गरजेचं आहे. हे धाडस आता पोलीस यंत्रणेकडून पण आपण अपेक्षित ठेवूयात. एका बाजूला शिधा वाटप, दुसऱ्या बाजूला आरोग्य, तिसऱ्या बाजूला कायदा सुव्यवस्था, या तीनही व्यवस्था या क्षणाला अत्यंत सक्षमतेने राबवल्या गेल्या पाहिजेत. त्यामुळे संवाद हा सर्वात महत्वाचा आहे आणि त्यामध्ये पोलिसांनी पुढाकार स्वतः घेतला पाहिजे आणि घेत आहे. म्हणजे आज तुम्ही जर आपण जर बघितलं तर पोलीस स्वतःहून जात आहेत, स्वतःहून लोकांना संपर्क साधतायत आणि मदत करतायत, पण हे अजून वाढलं पाहिजे आणि हे वाढतंय करण्याचा हा प्रश्न जो इतका गहन झालेला आहे आणि सर्वांना जसं जसं समजतंय तसं तसं आता हे जे मुलं दगडफेक करतायत ही मुलं पण उद्या त्यांना एकदा समजलं तर दगडफेक करणार नाहीत, कारण ते त्यांच्या भल्यासाठी आहे.
कारण एक भीती सर्वांनाच आहे आणि भीतीमधून एक शक्ती पण मिळते. जेव्हा लोकांना भीती निर्माण होईल, भीतीचे दोन परिणाम होतात. एक तर माणूस चुकीचं काहीतरी करतो किंवा चांगलं करतो, तर भीतीचे जे चांगले परिणाम कसे होतील हे आपण आज बघायची गरज आहे की रोग हा पसरतोय, कोणीही मरू शकतं, कधीही मरू शकतं, काही होऊ शकतं. अशा परिस्थितीमध्ये ह्या भीतीला कसं बाजूला करायचं, या भीतीच्या करता आपण रोगाशी प्रतिबंध करण्यासाठी भांडण्यासाठी काय करता येईल याचा जर आपण प्रत्येकाने विचार केला तर मला वाटतं हे जे काय शासकीय यंत्रणाला पण कुठला अडथळा येणार नाही, लोकांचं सहकार्य वाढेल, वाढते. खरंय, आपण संवादाची गोष्ट वारंवार अधोरेखित करताय. एकदा फखरुद्दीन शेख यांना विचारूयात. फखरुद्दीनजी, ज्या पद्धतीनं धारावीमध्ये तणाव आहे तो तणाव कमी करण्यासाठी तुम्ही काय पावलं टाकली आहेत? कारण तुम्ही गैरसरकारी संघटनेतले कार्यकर्ते आहात, एनजीओचे कार्यकर्ते आहात, तुम्ही तिथे तणाव होऊ नये म्हणून काय करतात? तुम्ही संवादाच्या साठी काय क्लुप्त्या योजता आहे? सर, हम लोग जो है यहाँ पर जो सामाजिक संगठन है सबकी पब्लिक मीटिंग ले रहे हैं. मतलब पुलिस स्टेशन में जो मेन लोग हैं, भीड़ हम लोग क्राउड नहीं लेके जा रहे हैं, 10 से 15 लोगों को रख कर बुला बुला के एरिया की जहाँ पे दगड़ फेंक हुआ था, जहाँ पे पथराव हुआ था, वहाँ के भी जो बड़े लोग हैं, जो सामाजिक लोग हैं, उन लोगों को हमने बुलाकर मीटिंग ली है और समझाया. उनका कहना ये है कि सर ये पुलिस ने क्या किया था कि जहाँ पे लोग खाने की लाइन लगाए हुए थे, कम से कम 500-600 लोग थे जो खाना एक वक्त के खाने के लिए लाइन लगाए थे 2-3 घंटे से, पुलिस ने आके उनको डंडा मारना चालू किया कि लाइन खत्म करो बोल के, और वो पब्लिक के समझ में नहीं आया और इस तरह से उन लोगों ने पथराव किया है. इसमें कुछ दंगाई लोग, मतलब दंगाई नहीं बोल सकते सर, मोहल्ले के जो मतलब ना समझ लड़के हैं, बच्चे हैं, वो उन लोगों ने ये हत्या किया है. ये अच्छा भागात, धारावीच्या कोणत्या भागात जेवणासाठी उभ्या असलेल्या लोकांवर पोलिसांनी लाठी चालवली? ये अपना धारावी अपना इस तरफ खंबा देवी की तरफ में. अच्छा, ही एक दुसरी महत्वाची घटना आपल्या या चर्चेमधून समोर येते. दीपक सावंत, मला वाटतं की कदाचित ही गोष्ट सुद्धा आपल्याला प्रशासनापर्यंत पोहोचवावी लागेल. थोडी तरी संवेदनशीलता आपल्याला हवी आहे. जिथे 500-600 माणसं जमा झाली आहेत ते पोलिसांच्या साठी खूप मोठं आव्हान आहे, नक्की आहे. त्यांनी किमान एकदा तपासणी करावी ही, की ही माणसं काय आहेत. जर ती तयार अन्नाचं पाकिट घेण्यासाठी असतील तर ती वेगानं तिथून कशी निघतील, यासाठीही पोलिसांनी काही ना काहीतरी उपाययोजना करायला हव्यात. डॉक्टर साहेब, नाही दुसरा महत्वाचा गोष्ट की सोशल डिस्टन्सिंगचा मुद्दा इथे हे होतो ना, 500-600 माणसं जर आईनी रांगेत उभी असतील तर सोशल डिस्टन्सिंग कुठे आलं? मग बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. त्यात हस्तक्षेप करून योग्य प्रकारे कायदा सुव्यवस्था उभी राहण्याच्या साठी पोलिसांकडून अपेक्षा करायला हवी आपण. डॉक्टर सावंत, बरोबर आहे, बरोबर आहे. कारण काय, शेवटी 500-600 आपण का लॉकडाऊन केलं की जास्तीत जास्त लोक बाहेर येऊ नये. लॉकडाऊन मुळे काय झालं की हे लोकांना रेशन मिळत नाही, हातावर ज्यांचं पोट आहे त्या लोकांना रोजगार मिळत नाही. आता त्यांच्या जेवणाचा प्रश्न आला, जेवणाचा प्रश्न आला म्हणून कोणीतरी एनजीओ किंवा शासकीय यंत्रणेमार्फत कोणाच्याही मार्फत जेवणाचं वाटप झालं. आता ह्या जेवणाच्या वाटपाला 500-600 माणसं लाईनीत उभी आहेत. म्हणजे पुन्हा ज्या कारणासाठी केलं तो मुद्दा आपला बाजूलाच राहिला आणि पुन्हा तेच झालं. बरोबर आहे, म्हणजे हेतू पराभूत होतोय का हा प्रश्न इथे नक्की उपस्थित राहतो. पण एक सावंत, मी डॉक्टर साहेब आपल्याला प्रश्न असा विचारेन, भारतामध्ये टाळेबंदी व्हायच्या आधी आपण महाराष्ट्रात टाळेबंदी केली, 23 मार्चला आपण महाराष्ट्रात टाळेबंदी केली. आता 2 एप्रिल उगवलंय, 23 मार्च पासून 2 एप्रिल पर्यंत आपल्याला शिधा वाटप यंत्रणा सुरळीत का करता आली नाहीये? नाही, निश्चितपणे धारावीमध्ये हा प्रश्न जसा आहे तसा बाकीच्या भागात देखील असेल. मी फक्त धारावी पुरती बोलत नाही, बाकीच्या भागात जिथे जिथे नसेल तिथे तिथे करणं आवश्यक आहे असं याच्या पुढे जाऊन मी म्हणेन. पण अजूनही एक मानसिकता लोकांची बदलत नाहीये. दुर्दैव आहे हे आपलं की आजही समजा सकाळी दररोज जरी तुम्हाला जरी भाजी मिळणार असेल तरी देखील सकाळ संध्याकाळ भाजी घेणारे लोक आजही आपल्याला सापडतात आणि एकेका गाडीवरती हातगाडीवरती 4-5 लोक गर्दी करून राहतात. अगदी बरोबर आहे, त्याला तुम्ही काय करणार? अगदी अगदी बरोबर आहे डॉक्टर अन्नदाते. मला वाटतं की या लोकांच्या वर्तनावर काय उपाय काढणार आहोत आपण. आपण धारावीमध्ये कोरोना पोहोचला ही चर्चा करत असताना या गोष्टीची पण चर्चा करायला हवी की कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून सरकार कानी कपाळी ओरडून सांगतंय की बाबा अमुक गोष्ट करू नकोस, पण लोक ऐकत नाहीयेत. यावेळेला तर या बाबतीत लोकांना दोष द्यायलाच हवा की आपल्याला हे काही हा महिना 1-1.5 महिना आता लॉकडाऊन पुढे वाढतं की नाही हा प्रश्न आहे. पण सोशल डिस्टन्सिंग आणि घरातून बाहेर न पडणं कसं आहे, प्राथमिक प्रायमरी प्रिव्हेन्शन जे आहे ते पाळणं हे लोकांचं काम आहे. पण आता याच्यामध्ये परत असा गोंधळ निर्माण होतो प्रसादजी
की येणारे म्हणजे बरेच येणारे पेशंट आहेत आणि काय होत आहे माझं एक निरीक्षण मी तुम्हाला सांगतो तालुका आणि जिल्हा पातळीवर काय होत आहे लॉकडाऊनची हाताळणी ना ही कायदा आणि सुव्यवस्था किंवा दंगलींच्या काळात कशा प्रकारे होते ना तशा प्रकारे होते आणि मला वाटतं म्हणजे दीपकजींनी याची नोंद घ्यावी की जो मेसेज गृह विभागाकडून पोलिसांना जायला पाहिजे ना साथ रोखण्यासाठीचं लॉकडाऊन आणि इतर कायदा आणि सुव्यवस्था आणि दंगलींच्या काळातलं लॉकडाऊन हे वेगळं असतं काय होतं बघा मोठा गोंधळ बघा प्रसादजी आमच्या भागामध्ये किंवा बऱ्याच तालुक्यांमध्ये मराठवाडा विदर्भ नाशिक जिल्ह्यात दोन तास दुकानं उघडली जातात तीन तास दुकानं उघडली जातात आणि लोंढेचे लोंढे या दोन तीन तासामध्ये बाहेर पडतात तर आपल्याला वरून सांगितलं गेलंय की ही दुकानं तुम्ही दिवसभर चालू ठेवा ना रात्री 12 चालू ठेवा आणि हळूहळू जा एक एक भाग ठरवून घ्या की कोणी कुठं म्हणजे एक आमच्या गावामध्ये प्रयत्न केला होता पण तो इथेही फसला पुढाकार घेऊन सगळ्यांनी की पण काय होऊ लागलं की दोन तासासाठी गाव उघडतं आणि तेव्हा सगळं पूर्ववत झालेलं असतं अगदी ही हाच मुद्दा आपण वारंवार चर्चेमध्ये आणला की वरून सांगितलं काय जातं खाली पोहोचतं काय आणि होतं काय एकूणच या चर्चेच्या अनुषंगाने आपण लोकांना ही विनंती तर करतोच आहोत की सरकारच्या निर्देशांचं पालन करा पण दुसरी विनंती सरकारलाही करण्याची गरज आहे की तुमचे निर्देश खालपर्यंत जसे दिले तसेच अंमलबजावणी स्वरूपात पोहोचलेत की नाही हे बघणं सुद्धा सोडू नका पण याबरोबरच आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की संसर्गजन्य साथ असलेला कोरोना हा धारावी सारख्या अत्यंत घनदाट लोकवस्तीमध्ये पोहोचलाय आणि त्यानिमित्तानं भविष्यात येणारं संकट हे अधिक गहिरं आहे आपल्या प्रत्येकाला जबाबदारीनं वागायला हवं सर्व मान्यवरांचा या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल मनपूर्वक आभार आणि धन्यवाद या चर्चेमध्ये तुर्तास इतकंच ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त जय महाराष्ट्र